नमस्कार मित्रांनो आय एस अकाडीमध्ये आपलं स्वागत आहे बघा आपण रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री हा जो टॉपिक होता जो आपला सायन्समध्ये कवर अप होत होता हा आपण टोटली कम्प्लीट केला आहे ओके याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते किंवा पॉईंट्स होते आपण ते सर्व काही कवर अप करून घेतले आहे याच्या आधी जेवढं पण कन्सेप्ट होतं त्या आता आपण जे स्टार्ट करत आहोत वन लाइनर किंवा तुम्ही याला एम सी क्यू म्हणू शकता परंतु याचा ॲन्सर एका लाईनमध्ये असतं ओके म्हणजे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जेवढे पण पॉईंट्स होते जसं की आपल्या बुक्समध्ये असतं बघा जसं सीबीएसई बुक्स आणि आपल्या स्टेट बुक्समध्ये जे काय आपण काही शिकलो याच्यामध्ये काही पॉईंट्स असतात किंवा काही वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला प्रत्येक खाली दिलेले असतात तर असे सगळे सर्व पॉईंट आपण एका ठिकाणी कलेक्ट केले आहे आणि हे कलेक्ट केलेले पॉईंट आता आपण बघणार आहोत ओके जे सर्व आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे चला याच्यामध्ये आपण टोटल जवळपास दोनशे वन लाईनर आपण कवर अप करायचा प्रयत्न करू आता बघा सर्वात पहिले आहे की कार्नोबा कार्नोबा नावाचं एक मेन असत तर हा जो आहे याला आपण पेट्रोलियम मेन असे म्हणतो लक्षात ठेवा की पेट्रोलियम मेनचा टाइप आहे हा त्याच्यानंतर हायड्रोजन सल्फाईड ओके हायड्रोजन सल्फाईड हा जो वायू आहे हा वायू आम्लधर्मी असतो लक्षात ठेवा आम्लधर्मी सर्वात इम्पॉर्टंट आपला जो लिटमस पेपर असतो एक ट्रिक लक्षात ठेवायची एक नाव अनिता अनिताचा अर्थ काय होतो एक लक्षात ठेवा की आम्लात लिटमस हा तांबडा होतो ओके याचा अर्थ काय की अंमलात जर तुम्ही निळा लिटमस टाकला तर तो तांबडा होतो त्याच्या शॉर्ट पामे अनिहिता अंमलात निळा लिटमस तांबडा होतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे एखादा गोष्ट तुम्हाला जर सांगितलं एक द्रव्य तुम्हाला दिलाय इथे एक द्रावण आहे आणि द्रावणात त्यांनी एक लिटमस पेपर बुडवलाय हो तर हा लिटमस पेपरचा कल, कलर होता निळा आणि तो झाला तांबडा तर जो द्रव्य होता याचं कोणता कोणता द्रव्य होता तर असं विचारलं तुम्हाला किंवा कोणतं द्रावण होतं ते असं विचारलं तर तो कोणता होता आमलं होता ओके त्याच पद्धतीने आमलारीत काय होतं जेव्हा तुम्ही लाल लिटमस त्याच्यामध्ये टाकता किंवा तांबडा लिटमस टाकता हा निळा होतो ओके okay, हे लक्षात ठेवा आमलारी तांबडा लिटमस निळा होतो आणि आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो या पद्धतीने हे लक्षात ठेवा हे आपल्याला एक्झाममध्ये पण विचारले जातात तर हायड्रोजन सल्फाईड वायू हा आम्लधर्मी आहे तर या याच्या समजा तुम्ही इथं निळा लिटमस ओला निट लिटमस पेपर धरला हायड्रोजन मध्ये तर तो काय करणार तो निळा लिटमस जो आहे तो होणार तांबडा होणार ओके okay, असंही क्वेश्चन आपल्याला येऊ शकतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हायड्रोजन सल्फाईड हा वायू पहिली गोष्ट आम्ल आम्लधर्मी आहे आणि आम्लधर्मी असण्यामुळे त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे कि जो निरा लिटमस असेल तो आपला तांबडा होणार आहे पुढचा एक पिवळा फॉस्फरस ओके पिवळा जो फॉस्फरस असतो हा पाण्याखाली ठेवतात बघा पिवळा फॉस्फरस हा जो असतो हा खूप ज्वाला ग्रही ग्रही आहे म्हणजे तीस डिग्री सेल्सिअस लाच तो पेट घेतो ओके म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आपल्या इथं बघा उन्हाळ्यात टेम्परेचर चाळीस डिग्री सेल्सियस पंचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं ओके मॅक्सिमम तर आणि नॉर्मल टेम्परेचर जे जे असतं ते पंचवीस ते बत्तीस डिग्री सेल्सियस पर्यंत नॉर्मली सर्वीकडे टेम्परेचर असतं आपल्या इथे तर ह्या कंडिशनमध्ये समजा तुम्ही पिवळा फॉस्फरस हा ओपन करून ठेवला तर हा पेड घेतो ओके इझिली पेड घेतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा जो पिवळा फॉस्फरस हा असतो हा मोस्टली पाण्याखाली ठेवतात पाण्याखाली ठेवल्यामुळे त्याचं जास्त टेम्परेचर वाढत नाही आणि तो त्याच्या खाली स्टोअर केला जातो पुढचं आहे की उसाच्या चिपाडाला बगास असे म्हणतात ओके उसाचं जे चिपाड असतं बघा म्हणजे उसाचं चिपड म्हणजे काय की जेव्हा आपण त्याच्यातून उसामधून हे काढतो काय काढतो रस काढतो साखरेसाठी आणि ते साखरेनंतर त्याच्यामध्ये जे काही शिल्लक असतं ओके जो काही चोथा जो बाकी असतो शेवटी त्याला आपण म्हणतो चिपड आणि ह्या चिपाडला आपल्या वैज्ञानिक भाषेत याला म्हणतात बगास ओके लक्षात ठेवा बगास कशाला म्हणतात असं विचारलं गेलं एकदा क्वेश्चन त्याच्यामुळे हा आपण इथं पॉईंट दाखलाय पिवळा फॉस्पर बेन्झिनमध्ये द्रावणीय आहे ओके पिवळा फॉस्फरस जो आहे तो तुम्ही बघितला तर तो काय बेन्झिनमध्ये द्रावणीय आहे म्हणजे काय मध्ये जर तुम्ही टाकला पिवळा फॉस्फरस तर तो तिथं काय करणार आहे त्याच्यामध्ये विरगळून जाणार आहे तर त्याच्यामुळे पिवळा फॉस्फरस कशामध्ये मध्ये द्रावणीय आहे स्फोटक जे असतं टी एन टी टी एन टी याचा लॉन्ग फॉर्म आपल्याला विचारला होतो टी एन टी लक्षात ठेवा ट्रायनायट्रो टॅल्विन याला असं म्हणतो काय ट्रायनायट्रो टॅल्विन टी एन टी असं आहे अठरा कॅरेट सोने जे असे हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध असते हे लक्षात ठेवायचं अठरा अठरा कॅरेट जे सोने असते ते पंच्याहत्तर टक्के शुद्ध असते पुढचं आहे जे टाल्कम पावडर आपण जे काही बघतो जे काही पावडर बघा ज्याच्या जे टालकम पावडर असते जी पावडर आपण यूज करतो डेली लाईफमध्ये तर ती जी पावडर असते याच्यामध्ये असते मॅग्नेशियम सिलिकेट असते सर्वात हलका धातू आहे तो आहे लिथियम आणि सर्वात जड धातू जो आहे तो आहे, तो आहे प्लुटेनियम ओके हे लक्षात ठेवा तीव्र आम्ल मग आम्मलं साठवण्याच्या टाक्या ज्या असतात त्या असतात शिशाच्या म्हणजे लीडच्या असतात ओके लीडपासून बनवलेल्या ह्या टाक्या असतात त्याच्यामुळं आम्लाचा त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही आणि ते लवकर झिजत नाही ओके नाहीतर नॉर्मल याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल ज्या काही आपल्या स्टीलच्या असू द्या स्टेनलेस स्टील असू द्या किंवा कोणत्याही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या टाक्या असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही जर साठवण्याचा प्रयत्न केला त्रिवृमल तर ते त्यांना सगळ्यांना काय करतात त्यांची सांगाची झीज करतात किंवा तिथं रासायनिक अभिक्रिया होऊन त्यांचा वेगळाच पदार्थ तयार होतो ओके त्याच्यामुळे आपण लीडच्या टाक्या बनवतो फॉस्फरसच्या रेणूतील जे अणु असतात ते असतात चार पराकन हे नैसर्गिक प्रदूषक आहे ओके पराक्कन जे काही पराकन असतात झाडांवरती फुलांवरती जे काही पराक्कन असतात ओके ते झाडांसाठी खूप चांगले आहे परंतु ते ॲक्च्युली जर ते हवेमध्ये पसरले खूप जास्त प्रमाणात तर ते एक प्रदूषक आहे सोडियम धातू हा रॉकेल खाली ठेवतात लक्षात ठेवा सोडियम सोडियम ज्याला आपण एन ए म्हणतो हा साठवताना हा ठेवताना हा कशा ठेवतात हा ठेवतात रॉकेल खाली ठेवतात लक्ष ठेवा रॉकेलमध्येच हा ठेवतात रॉकेल खाली ठेवल्याने हा नॉर्मल टेम्परेचरला ठेवता येतो कि किंवा याला जर समजा तुम्ही नॉर्मली हवेत आणलं तर त्याचं लगेच ऑक्सिडेशन स्टार्ट होतं आणि ऑक्सिडेशनमुळं आग लागायचे पण धोका असतो तिथं त्याच्यामुळे हा मोस्टली आपण ठेवतो पाण्याखालीच ठेवतो ओके नेक्स्ट आहे की वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड ला ओलियम म्हणतात लक्ष ठेवा वाफा सर्क्यु सल्फ्युरिक ऍसिड असतं त्याला आपण म्हणतो ओलियम ओके हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे वाफा सल्फ्युरिक ॲसिड असेल तर त्याला आपण म्हणतो ओलियम निश्चित आकार नसणारा साईज जो आहे त्याला आपण म्हणतो स्टार्च ओके स्टार्च जे असतं त्याला निश्चित आकार नसतं विमानच्या टायरमध्ये असणारा वायू हेलियम मोस्टली बघा हेलियम किंवा नायट्रोजन ह्या पद्धतीने विमानमध्ये आपण हेलियम भरतो आणि बाकीच्या ठिकाणी गाड्यांमध्ये तुम्ही बघितलं असं आपण नायट्रोजन किंवा नॉर्मल एअर भरत नाही तर त्याचं रिझन हेच आहे की नायट्रोजन आणि बाकीचे जे काही गॅस आहे हे निष्क्रिय वायू आहे ओके यांचा कोणतेही संयुग तयार होत नाही किंवा हे जास्त हिटला असं रिस्पॉन्ड करत नाही त्याच्यामुळं हे वायू जे असतात खूप चांगले असतात कशासाठी टायर मध्ये नेक्स्ट एअर कंडिशन मधील प्रशितक म्हणून फ्रे ऑन ओके हे लक्षात ठेवा एअर कंडिशन जे काही आपण एसी बघतो एसी सर्वीकडे लावलेले असतं बरोबर तर याच्यामध्ये जो काही पार्ट असतो जो थंड करतो जी हवा असते ती हवा थंड करण्याचं काम त्याच्यासाठी एक प्रशितक लागतं रेफ्रिजरंट म्हणतो आपण त्याला ओके तर हे रेफ्रिजरंट असतं फ्रे ऑनचं असतं ओके okay, कसलं असतं फ्री ऑनचं असतं आणि याच्या आधी जे यूज करायचे ते लक्षात ठेवा सी एफ सी क्लोरो फ्लोरो कार्बन हे वापरायचे कशामध्ये फ्रीजमध्ये आणि बाकीच्या जे काही एअर कंडिशनिंग होते ते याच्या आधी यूज करत होते परंतु आता फ्री ऑनचा वापर करतात आणि सी एफ सी हा जो आहे हा काय करतो हा ओझोन लेअरला जे खड्डे होत आहे ते सी एफ होत होते लक्षात ठेवा त्याच्यामुळे सी एफ सी वरती पूर्णपणे आता बंदी टाकली आहे सीएफसी आपण आता जास्त यूज करत नाही तर त्याच्याऐवजी आपण काय यूज करतोय आता सध्या फ्री ऑन हे लक्षात ठेवा कापड गिरण्यांमध्ये जे काही विरंजक म्हणून वापरतात ते सोडियम परबोरेट ओके सोडियम परवेट हे जे असतं आपण कापड गिरण्यामध्ये वापरतो जे काही विरंजक आपण ज्याला म्हणतो नायट्रिक आम्ल साठवण्याच्या ज्या टाक्या असतात ते असतात ॲल्युमिनियमचे असतात हे लक्षात ठेवा नायट्रिक आम्ल फक्त नायट्रिक आम्लासाठी आपण ॲल्युमिनियमचे यूज करतो आणि बाकीचे जे काही तीव्र आम्ही ओके जे काही खूप हाय कॉन्सन्ट्रेशनचे अम्ल असतात ते साठवण्यासाठी लीडच्या टाक्या आपण यूज करतो अतिशय अतिशय संप्लवनशील द्रव द्रव्य ओके हे द्रव्य आहे द्रव्य जो आहे नॅपथलिन आहे ओके नॅप्थलिन आता संप्लवनचे आपण बघितलं होतं की अभिक्रिया संप्लवन संप्लवन ही जी प्रोसेस आहे ओके याचा अर्थ काय की बघा नॉर्मली जे काही वस्तू असतात ते असतात स्थायूमध्ये ओके स्थायूतून त्यांना जर हिट केलं तुम्ही ओके म्हणजे त्यांना उष्णता दिली तर जाता ते जातात द्रवामध्ये आणि त्याच्यानंतर ते जातात वायूमध्ये ओके सेम थिंग पाणी पाणी जे असतं ते तुम्ही काय केलं बर्फ घेतला बर्फाला हीट दिली तो गेला द्रवामध्ये द्रवाला हीट दिली तो गेला वाफेमध्ये ओके okay. ह्याच पद्धतीने तुम्ही जर बघितलं जर लोह हो असेल तर लोहला हो तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला स्थायू असतो नंतर, नंतर हीट दिल्यानंतर तो द्रव स्थितीत जातो तर ह्या पद्धतीने लक्ष ठेवा परंतु जे काही सॉलिड असतात किंवा जे काही काही पदार्थ आहे ते काय होतात ते स्थायूमध्ये असतात परंतु त्यांना हिट दिल्यानंतर ते द्रव स्थितीत न जाता डायरेक्ट वायू स्थितीत जातात ओके म्हणजे मधली जी द्रव स्थिती जी असते ती गायब होऊन जाते तिथून ते डायरेक्टली वायू जातात अशा स्थायूंना आपण म्हणतो संपलवन ओके संप्लवन असं म्हणतो आणि संप्लवन जे असतं ते बघा त्याचं एक एक्झाम्पल आहे आपलं नॉर्मल लाईफमधलं ते आहे कापूर ओके कापूर जे आहे कापूर तुम्ही नॉर्मली उघडं ठेवलं तुम्ही एखाद्या जागेवरती ठेवलं तर तो कापूर नाहीसा होतो तो, तो द्रवस्थितीत न जाता तो डायरेक्टली हवेत मिसळून जातो तर हे झालं कापूरचं एक्झाम्पल बाकीच्या नॅप्थलिन जे असतं नॅप्थालिनच्या गोळ्या येतात बघा नॅप्थलिन जे असतं ते पण सेम असतं तुम्ही जर ते उघड्या हवेत ठेवलं तर तो पण द्रवस्थितीत न जाता तो डायरेक्टली वायुस्थितीत जातो नेक्स्ट एसओटीच्या द्रावणातील रंगीत फुल च्या द्रावणात ओके समजा तुम्ही च्या द्रावणामध्ये रंगीत फुल टाकलं तर ते फुल काय होतं रंगहीन होतं ओके हा खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे हा जाऊ दे याच्यावरती एवढा फोकस करू नका फक्त लक्षात ठेवा एसोटीचं द्रावण असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही रंगीत फुल टाकलं तर तो रंगहीन होतो लक्षात ठेवा नोबेल गॅसेस ज्यांनी शोध लावला तो आहे हेनरिक कॅव्हेंडिश हेन्री कॅव्हेंडिश यांनी नोबेल गॅसेसचा शोध लावला आहे आता पुढचं आहे की अॅल्युमिना हे उभयधर्मी संयुग आहे ओके लक्षात ठेवा अॅल्युमिनिया हे उभयधर्मी संयुग आहे स्थायू हे स्थायू हायड्रोकार्बनची उदाहरणे ओके स्थायू हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन काय असतं ओके ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन ओके कार्बन प्लस हायड्रोजन ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन okay, ओके आणि स्थायू हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल विचारलं जे गोळी तुम्ही बघितलं असेल व्हाईट कलरची डांबर गोळी असते ओके okay, तर ती डांबराची जी गोळी असते ते का हायड्रोकार्बन असते लक्षात ठेवा ते, ते okay, एक हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल आहे अमोनिया हवेचे अदस पद्धतीने गोळा करतात ओके अमोनिया अदस म्हणजे काय की उलट्या पद्धतीने म्हणजे तो हिट केल्यानंतर एक असा उलटा चंचूपात्र ठेवतात आणि त्याच्यामध्ये गोळा करतात याचं रिझन काय आपण आधी पण बघितलं एन एस थ्री पहिली गोष्ट तर अमोनियाचं सूत्र आहे एन एस थ्री आणि एन एस स्त्री हा काय असतो हवेपेक्षा हलका असतो ओके सर्वात इम्पॉर्टंट हवेपेक्षा हा असतो हलका हलका असल्यामुळे काय होणार की हा जाणार वरती आणि याला मग उलट्या पद्धतीने ज करावा करावं लागणार त्याच्यामुळे अदस पद्धत असं म्हणतात आणि त्याला या पद्धतीने गोळा करतात आफ्टर शेविंग लोशन ओके शेविंग झाल्यानंतर किंवा दाढी झाल्यानंतर जे काही लोशन लावतात त्याला त्याच्यामध्ये काय असतं मॅक्सिमम ते असतं अल्कोहोल आणि हे बेसिकली कशासाठी वापरतात की जे काही शेविंग झाल्यानंतर जे काही छोटे स्क्रॅचेस आलेले असतात किंवा कुठे कट्स लागलेले असेल ओके तर याच्यामध्ये काही आ, रोग शिरकाव होऊ नये किंवा काही आजार पसरू नये तर याच्यासाठी आपण अल्कोहोल लावतो अल्कोहोल बघा आपण सध्या कशासाठी यूज करतोय जसं आपण बघितलं बघतो अल्कोहोलचा वापरच तो आहे सॅनिटायझर आपण जे वापरतो त्याच्यामध्ये एटी पर्सेंटच्या अवो अल्कोहोल असतं ओके तर अल्कोहोल काय करतात जे काही रोग जंतू असतात किंवा सूक्ष्मजीव असतात ते सर्व मारून टाकतो तो आणि त्याच्यामुळं काय होतं की बाकीचे जे काही रोग आहेत ते पसरत नाही या पद्धतीने आपण शेविंग लोशनमध्येही मोस्टली अल्कोहोल मॅक्सिमम प्र क्वांटिटीमध्ये आहे रबराचे व्हल्कनायझेशन याचा शोध लावला चार्ल्स गुडियर याने कापड गिरण्यामध्ये विं विरंजक आपण बघितलं सोडियम पर्बोरेट ओके अतिशय संपलनशील द्रव जे आहे आपण बघितलं द्रव्य हा द्रव्य आहे नॅपथॅलीन हे लक्ष ठेवा की नायट्रोजन कसा गोळा करतात तर नायट्रोजन पाण्याच्या अधसारण पद्धतीने गोळा लक्षात ठेवा चांदीच्या भांड्यात अंडे उकडल्यानंतर अंडे काळे होतात फोटोफिल्म बनवण्यासाठी लेड नायट्रेट हे वापरतात मॅगेसाइट आणि डो, डो डोलामाइट ही कार्बनयुक्त खनिजांची उदाहरणं आहे अँटीमनी हे मूलद्रव्य निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही ओके तर हे कोणासोबत तरी अभिक्रिया करून एक नवीन संयुग आपल्याला सापडते अंड्यामध्ये काय असतं लक्षात ठेवा अंड्यामध्ये अल्ब्युमिन नावाचं एक प्रथिन असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं शरीराच्या वाढीसाठी वनस्पती व प्राण्यांपासून सर्व पदार्थात कार्बन असते ओके जसं बघा मी तुम्हाला एक, एक एक्झाम्पल सांगितलं होतं की अर्ध आयुष्य अर्ध आयुष्य काळ ओके अर्ध आयुष्य काळ काय होतं की आपण कोणत्याही एक जे काही कार्बन थोरियम थोरियमचं सा सांगितलं जसं ऐंशी हजार वर्ष त्याचं अर्ध आयुष्य काळ आहे म्हणजे काय की थोरियम हा एक आपण अणु घेतला ओके आणि याला याचे याच्यातले जे काही अनु सॉरी एक रेणू आहे याचा एक तुकडा आहे आणि याचे जे काही पार्टिकल्स आहे ते अर्धे होण्यासाठी म्हणजे शंभर पार्टिकल आहे ते पन्नास होण्यासाठी ऐंशी हजार वर्ष लागतील पन्नासशे पंचवीस होण्यासाठी ऐंशी हजार वर्ष लागतील आणि हे फक्त ट्वेल्व्हॉईंट बाकी असतील तर अजून ऐंशी वर्ष म्हणजे काय कि शंभरचे बारा पॉईंट पाच होण्यासाठी याला किती वर्ष लागले तीन लाख वीस हजार वर्ष लागले ओके जे, का मित वाल जे आ, काही मी तुम्हाला सांगितलं होतं बघा जे ममीज असतात किंवा कधी कधी आपण बघतो की काही प्राण्यांचे सांगाडे सापडतात तर हे सांगाडे किती वर्ष जुने आहे हे आपण कसं ओळखतो तर याचं एक्झाम्पल आहे की वा? याला आपण म्हणतो कार्बन डेटिंग म्हणतो किंवा याला आपण अर्धा आयुष्य काळ म्हणतो आता हे कसे काय कळतात बघा कार्बनचा जो हाफ लाईफ पिरियड आहे पाच हजार दोनशे ऐंशी असं मी काहीतरी सांगितलं होतं ॲप्रॉक्सिमेट पाच हजार आहे तर याच्यामध्ये काय होतं की आपण खाताना आपण जे काही झाडं खातो वनस्पती खातो हो किंवा आपण पालेभाज्या खातो आहे किंवा ज काही नॉनवेज खातो आहे ओके तर याच्यातून जे काही क हायड्रो कार्बोहायड्रेट्स असतात किंवा कार्बन असतं हायड्रोजन असतं हे ह्या फॉर्ममध्ये आणि मोस्टली जे काही संयुग आपल्याकडे आढळतात पूर्ण पृथ्वीवरती हे मॅक्सिमम जे संयुग आहे नाईन्टी पर्सेंट कार्बनपासून ओके तर हे काही आपण खातो आणि खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात जातं आणि जेव्हा आपली बॉडीज किंवा कोणत्या प्राण्याची बॉडीज काही वर्षानंतर सापडते तर हे जे कार्बन आहे हे कार्बनचे एक ठराविक क्वांटिटी असते ओके कार्बन एकशे वीस जर असेल तर कार्बन साठ होण्यासाठी कार्बन साठचं कार्बन तीस होतं कार्बन तीसचं कार्बन पंधरा होतं ओके तर ह्या पद्धतीने याला लागले पाच हजार वर्ष याला लागले पाच हजार वर्ष याला लागले पाच हजार वर्ष तर ह्या पद्धतीने ते काय करतात की बॉडीमध्ये हे हा जो कार्बन आहे हा एकशे वीसच्या जागी किती आहे कार्बन पंधरा आहे की तीस आहे की याच्यापेक्षा अजून खाली आहे तर ह्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करतात आणि एक्झॅक्ट किती वर्ष झाली असेल त्या त्या सांगाड्याला किंवा त्या तो किती वर्षांपूर्वी पृथ्वीवरती वावरत असेल हे त्याच्यावरून काढलं जातं ओके okay. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे काही मम्मी सापडतात बाकीच्या ज्या काही गोष्टी सापडतात तर यांचं वयम आपण ह्या पद्धतीने केलं जातात आणि हे लक्षात ठेवा की वनस्पती आणि प्राण्यांपासून सर्व पदार्थात कार्बन असते आणि हेच कार्बनचा वापर आपण एज मेजर करण्यासाठी करतो पेन्सिलमध्ये जे काही असतं ते असतं ग्राफाईट शीज पेन्सिल आपण ज्याला म्हणतो जे काही ब्लॅक कलरचं तुम्हाला पुढचं टोक दिसतं ते असतं ग्राफाईट आणि ग्राफाईटचं काय आहे की ग्राफाईट हा अधातू आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट हा अधातू असून विजेचा सुवाहक आहे ओके ग्राफाईड हा काय विजेचा सुवाहक आहे लक्षात ठेवा हा विजेचा सुवाहक आहे आणि फक्त एकच अधातू आहे जो विजेचा सुवाहक आहे अधातू आणि याची जी पावडर असते ती खूप सॉफ्ट असते ती जास्त हार्ड नसते आणि मोस्टली तुम्ही ही पुढे बघितली असेल तर सेलमध्ये बघा सेलमध्ये सेल, सेल, सेल फोडल्यानंतर त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जी पावडर भेटते ती ग्राफाईटची असते पुढचं आहे की दगडी कोशाचे भंजक उर्दोपतना आणि कोक मिळवतात ओके जो काही कोक वापरतात ओके कोक कोक जो असतो हा मोस्टली इंधन म्हणून वापरतात तर कोक पण यूज करण्यासाठी किंवा कोक बनवण्यासाठी दगडी कोशाचं भंजक उर्धवपातन करतात किंवा त्याचा त्याला तापवतात बॉक्साईडपासून ॲल्युमिनियम मिळते ओके ॲल्युमिनियम आहे आपल्याला डायरेक्टली भेटत नाही तर ॲल्युमिनियम हा बॉक्साईडच्या स्वरूपात असतो आणि बॅकसाईडपासून आपण ॲल्युमिनियम बनवतो सोने चांदी आणि प्लॅटिनम या धातूना राजधातू म्हणतात कारण हे सर्वात महागडी धातू आहे ओके आणि यांचा जो आहे यांच्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनिक खूप चांगलं असल्यामुळे यांना राजधातू असे म्हणतात केरोसिनला पॅराफिन तेल असंही म्हणतात हे लक्षात ठेवा केरोसिनला दुसरं नाव आहे पॅराफिन तेल बॉक्साईट शुद्ध करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा वापर करतात जो कॉस्टिक सोडा असतो तो बॉक्साईड हे शुद्ध करण्यासाठी वापरतात द्राक्षाच्या रसापासून शॅम्पेन हा मद्याचा प्रकार बनवतात ओके जो जो काही अल्कोहोल आहे अल अल्क, शॅम्पेनमध्ये वेगवेगळे बघा अल्कोहलचे वेगवेगळे टाइप्स कसे पडतात की वेगवेगळे ज्यात मध्य असतात किंवा जे काही दारू असतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल हा डिफरंट असतो आणि जेवढा पर्सेंटेज ऑफ डिफरंट असेल तसं तसं त्यांचं नाव चेंज होऊ जातं त्याच पद्धतीने द्राक्षाच्या रसापासून शॅम्पियन बनवतात आणि बाकीच्या गोष्टीही बनवतात आता बघा आता याच्यामध्ये पुढचं आपण बघूया जेव्हा मुंगी चावते तेव्हा ती काय करते फॉर्मिक ॲसिड असतं मुंगी लक्षात ठेवा मुंगी जेव्हा आपण चावते तेव्हा आपल्याला एक छोट्या टाईपची पुळी येते आणि तिथे खूप आग होते तर ही आग कशामुळे होते बेसिकली तर मुंगी जेव्हा आपण चावते तिथं एक ॲसिड टाकते तिच्या तोंडातून तों, तो असतो फॉर्मिक ॲसिड असतो ओके आणि त्याच्यामुळे आपल्याला जळ जातं तिथं नेक्स्ट आहे की दारू म वाईन या दारू वाईन दारूमध्ये बारा टक्के इथील अल्कोल असतं ओके okay, आता अल्कोहोलचे पण वेगवेगळे वेग टाईप आहे आणि जे पिना अल्कोहोल आहे ते इथिल अल्कोल आहे ओके okay, तर त्याच्यामध्ये मेथिल अल्कोहोल इथिल अल्कोल प्रोपिल अल्कोहोल असे वेगवेगळे वेग टाईप्स येतात तर याच्यामध्ये ये लक्षात ठेवा वाईनमध्ये जे असतं ट्वेल्व पर्सेंट ऑफ इथिल अल्कोहोल असतं पी व्ही सी पी व्ही सी म्हणजे पॉनी पॉलिव्हिलीन क्लोराईड ओके okay, विनाईल क्लोराईड पी व्ही सी तुम्ही पाईप पाई ऐकलं असेल की पी व्ही सी पाईप असतं ओके पी व्ही सी पाईप हे जे आहे एका प्लास्टिकचं नाव आहे त्याचं नाव आहे पॉली व्हिनाईल पॉलिव्हिनाईल क्लोराईड ओके तर हे एक काय संयुग आहे आणि याला पॉली पॉली का म्हणता हा एक पॉलिमर आहे ओके okay. पॉलिमर म्हणजे काय की मराठीमध्ये याला बहुवारीक म्हणता की त्याची एक मोठी स्ट्रेंथ एक श्रृंखला तयार होते किंवा एक मोठी चेन तयार होते आणि तो एक प्लास्टिकच्या स्वरूपात असं बाहेर पडतो तर हे आहे पी व्ही सी पाईप आणि पी व्ही सी पाईप याला स्ट्रेंथ चांगली असते याच्यातून पाणी आणि हा खूप लांबपर्यंत बनवता येतो किंवा तुम्ही सांगू शकतात की याची स्ट्रेंथ चांगली असते आणि सेकंडली याची तुम्ही मध्ये पण कितीही मोठा हा पाईप घेऊ शकतात याच्यावरती जास्त पर्या वातावरणाचा परिणामही होत नाही त्याच्यामुळं पी व्ही सी पाईप हा मोस्टली आपण पाईप बनवण्यासाठी वापरतो पी व्ही सी हा एक मूलद्रव्य याला संयोग आहे आणि त्याला आपण पाईप म्हणून म्हणतो पी व्ही सी पाईप ओके या पद्धतीने फक्त लक्षात ठेवायचं याचं जो इम्पॉर्टंट आहे पॉलिविनाईल क्लोराईड हे याचं नाव आहे मॅग्नेशियम धातूचा उपयोग शोभेच्या दारूत करतात ओके म्हणजे कोणते ते फटाके बाक, फटाके असतात किंवा जे काही फटाके आपण वापरतो तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम हा धातू वापरतात कारण मॅग्नेशियम धातूची जी पट्टी असते तुम्ही समजा तिला खूप जास्त हिट केली किंवा आगेवरती धरली तर ती आपली फटाके जसे पेड घेतात त्याच पद्धतीने ती पेड़ घेते ओके प्लास्टिकचे प्लास्टिक, प्लास्टिक हे बहुवारिकाचे बनलेले असते बहुवारिकचा अर्थ काय सांगितला मी पॉलिमर की प्लास्टिक हे एक असलेलं पॉलिमरचं बनलेलं असतं ओके आणि प्लास्टिक तो. जे असतं त्याला आपण काय म्हणतो पॉलीइथिलीन म्हणतो ओके पॉलीइथिलीन लक्षात ठेवा पॉलीइथिलीनच्या पिशव्या आपण कधी म्हणतो बघा तर पॉलीइथिलीन जे असतं ते असं प्लास्टिक असतं आणि हे प्लास्टिक आपण वापरतो ज्वलनाच्या प्रक्रियेत वीस टक्के जवळपास जे काही स्टडीज झालं आहे त्याच्यामध्ये कळलं आहे की ज्वलन कधी पण होत असेल तर त्याच्या मध्ये वीस टक्के हवाही वापरली जाते निसर्गात सोने हा धातू मुक्त स्वरूपात सापडतो ओके बाकीचे धातू बघितले आपण जसं की बाकीचे जे, जे काही धातू आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात सापडतात किंवा कोणासोबत कोणासोबत तरी ते संयोग करून ते सापडतात परंतु सोने हा जो मूलद्रव्य आहे किंवा सोने हा धातू आहे तो मुक्त स्वरूपात म्हणजे तो सिंगल सापडतो तंबाखूमध्ये निकोटीन हा मादक पदार्थ असतो बघा तंबाखू सेवन करू नये हा याच्यासाठीच म्हणतात की निकोटीन हा जो असतो हा शरीरासाठी घातक असतो आणि निकोटीन मुळे काय होतं की निकोटीन मुळे होतो कर्करोग किंवा ज्याला आपण म्हणतो कॅन्सर तर त्याच्यामुळे तंबाखू खाऊ नये असं म्हणतात आणि या तंबाखूमध्ये हाच एक जो घातक पदार्थ असतो तो असतो निकोटीन हे लक्षात ठेवा तंबाखूमध्ये असतो तो नेक्स्ट आहे की रेऑन तयार करण्यासाठी सेल्युलोज वापरतात जे रेऑन जे असतं ओके रिऑन हा जो एक धाग्याचा प्रकार तुम्ही म्हणू शकता ओके तर हा जो असतो सेल्युअस वासन काच ही उष्णतेची मंद वाहक आहे ओके तर काच जी आपण बघतो जी काच बघा सर्वात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट तर काच ही विद्युत आणि उष्णता ह्या दोघांची दुर्वाहक आहे ओके परंतु तुम्ही हळूहळू हिटअप करून ठेवलं तर तुम्हाला कळते की काच ही हिट होत जाते आणि काही अंतरावरती पण तुम्हाला हिट ॲबॉर्ब होते ओके म्हणजे हिट फील होते तिथं म्हणजे तुम्हाला ती उष्णता फील होते तर याचा अर्थ काय की काच ही उष्णतेची मंद वाहक आहे आणि काशी विद्युत वाहक नाहीये ओके आणि काचेचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघितले होते जसं स्तरीत काच बघितली होती किंवा बुलेट प्रूफ काच बघितली होती अजून आपण वेगळ्या टाइपची जी काही काच बघितली ती काचे सेक्शन आपण पार्ट मध्ये कवर अप केला आहे तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला काचेवरती बाकीचे जे काही क्वेश्चन पडले तर ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील ओके अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट समजा तुम्ही याच्या आधी बाकीचे केमिस्ट्रीचे काही लेक्चर्स बघितले नसतील तर आपण सर्व काही लेक्चर्स या आय मध्ये जे काही आपल्या प्लेलिस्ट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे बाकीच्या पण सायन्सच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकल्या आहेत तर ते पहिले बघा आणि त्याच्यानंतर ही व्हिडिओ सिरीज स्टार्ट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल नेक्स्ट सोन्याचे दागिने करताना त्यात थोडे तांबे मिसळतात ओके सोन्याचे दागिने बघा डक्टिलिटी आपण जे काही म्हणतो ओके तर सोन्याचे दागिने घडवताना त्याच्यामध्ये तांबे मिसळले नाही तर त्याला ना, जो काही शेप आपण देतो तो शेप इझिली येत नाही प्युअर सोन्यामुळं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडे तांबे मिक्स करतात फसफसणारे जे पेय असतं त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं ओके सायट्रिक ॲसिड किंवा तुम्ही याला सांगू शकता सायट्रिक ओके सायट्रिक ॲसिड आता सायट्रिक ॲसिड काय असतं की बेसिकली जे लिंबूमध्ये जे ॲसिड प्रेझेंट असतं ओके ते असतं सायट्रिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिडमध्ये विटॅमिन सी असतं सर्वात इम्पॉर्टंट आणि फसफसणारे जे पेय असतं याच्यामधून जो गॅस बाहेर पडतो लक्षात ठेवायचा सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साईड हा प्रेशर त्याच्यामध्ये टाकला जातो त्या याच्या द्र द्रव्यामध्ये आणि ते द्रव म्हणजे जे, जे काही तुम्ही पेप्सी कोकोला काही पण पितात तर त्याच्यातून जो काही गॅस बाहेर पडतो तो असतो सीओ टू किंवा कार्बन डायऑक्साईड ओके हे लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये सायट्रिक आम्ल टाकतात मोस्टली इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी सायट्रिक आम्ल वापरतात बायोगॅस संयंत्रांतून मिथेन वायू मिळतो ओके बायोगॅस आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघून घेतलं की इंधनाचे वेगवेगळे टाईप कोणते आहेत तर बायोगॅस जे असतं म्हणजे जे काही ज्याला आपण गोबर गॅस हे म्हणतो तर याच्यातून याच्या संयंत्रांतून आपल्याला कोणता गॅस भेटतो तो भेटतो मिथेन मिथेन बघा सर्वप्रथम म्हणजे जे काही आपले जे इंधन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट गॅस जो आहे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ज्याला म्हणता येईल तो असतो सी एच फोर ज्याला आपण म्हणतो मिथेन ओके तर हे हे असतं आणि मिथेन हे सर्वच इंधनमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यामध्ये हिरा सर्वात कठीण पदार्थ काच कापण्यासाठी वापरतात ओके सर्वात कठीण पदार्थ विचारला तर तो असतो हिरा हिरा स्फटिकमय आहे किंवा स्फटिकमय कार्बन स्वरूप आहे आणि हिरा जे अशुद्ध हिरे असतात ते आपण बेसिकली काच कापण्यासाठी वापरतात आणि जे चांगले हिरे असतात ते रत्न म्हणून वापरतात ओके कार्बनी संयु संयुगे जेवढे काही आहे ते पाण्यात अविद्राव्य असतात म्हणजे पाण्यात विरगळत नाही कार्बन जे संयोग्य आहे जेवढे पण आहे ते पाण्यात अविद्रव्य असतात अॅरॉइड धातुकामध्ये सोने मूळ स्वरूपात असते ओके ऍरोड हा जो धातुक आहे तर याच्यामध्ये जे सोने असते ते मूळ